तुम्ही सगळे कुटुंबीय म्हणून इकडे आल्यानंतर एक लक्षात घ्या, सगळ्या इच्छुकांना आणि सगळ्या शिवसैनिकांना मी सांगतोय की मी स्वतः नुसतं मी सांगतो मी शपथ घेतले शपथ घेतले नाही, शपथ नुसती नाही घेतलेली, मी अखेरच्या काळामध्ये शिवसेना प्रमुखांना वचन दिलेलं आहे, हातात हात घेऊन त्यांचा मी वचन दिलेलं आहे आणि मी वाटेल ते करेन, वाटेल त्या टोकाला जाईन पण ते मी वचन पूर्ण करेन. आणि ते वचन असं आहे, मी त्यांना सांगितलं की एक ना एक दिवस मी तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्री पदाच्या तक्त्यावर. त्याच्यासाठी मला काय जे करावं लागेल ते मी करेन. पण ते करत असताना तुमचा सगळ्यांचा माझ्यावरती विश्वास असेल तर आणि तरच मी ते स्वप्न पूर्ण करू शकेन. माझं स्वप्न आहे, माझं वचन आहे, ही माझी शपथ आहे.